नारायण साहेब, आपण सभासदांशी पत्रव्यवहार हे प्रकरण डिस्कस करत होतो. त्यामध्ये आपण चिटणीसाने सभासदांशी पत्रव्यवहार करताना कोणकोणती काळजी घ्यायची यावर आपण डिस्कशन केलं या अगोदरच्या भागामध्ये. त्याचप्रमाणे एक पत्रसुद्धा आपण डिस्कस केलं होतं, त्याचं नाव होतं भाग प्रमाणपत्राचे वाटप. सो एकदा त्याची रिव्हिजन करून घेऊया. त्यानंतर आजच्या या भागामध्ये आपण दोन पत्र डिस्कस करणार आहोत, ते म्हणजेच लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश वाटप आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप. सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. सो वळूया आजच्या टॉपिककडे, पण त्याअगोदर हाय, मी प्रोफेसर निशा निशेकडेमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड्स, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट्स असाल आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की ज्यांना सबस्क्राईब करा, बेलकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. कारण आपली जर्नी 11वीपासून MCOMपर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा इंस्टाग्राम युजर नेम आहे nishaacademy94. त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो वळूया आजच्या टॉपिककडे. भाग प्रमाणपत्राचे वाटप हे पत्र आपण या अगोदरच्या भागामध्ये डिस्कस केलेलं होतं, तरीसुद्धा एक रिव्हिजन करून घेऊया. भाग प्रमाणपत्राचे वाटप हे पत्र लिहिताना तुम्हाला मेन काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, भागधारकाने अर्ज केलेलं होतं, अर्जाचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे त्याला समहक्क भागांचे वाटप झाले हे त्याला कळवायचे आहे. त्याचप्रमाणे भाग प्रमाणपत्र हे कधी मिळणार आहे हे 3 पॉईंट या पत्रामध्ये आले पाहिजे. त्याचप्रमाणे भाग प्रमाणपत्र वाटपाचा तपशील हा तुम्हाला लिहायचा आहे. त्याचप्रमाणे मी आधीही सांगितलं तुम्हाला की कंपनीचं नाव, कंपनीचा ॲड्रेस, ओके, वेबसाईट, फोन नंबर, त्यानंतर संदर्भ, हे सर्व जे आहे, आणि त्याचप्रमाणे एका शेअरहोल्डरचं नाव, त्याचा पत्ता आणि खाली आपला विश्वासू स्वाक्षरी, ठीक आहे, हे सर्व काय असणार आहे प्रत्येक पत्रामध्ये कॉमन असणार आहे. आता बघूया लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश वाटप. नेहमीप्रमाणे कंपनीचं कुठलीही कंपनी एक जी आहे तुम्हाला लर्न करायची आहे, ठीक आहे, तिचा ॲड्रेस, त्यानंतर वेबसाईट, ईमेल, दिनांक ज्या दिवशी तुमचं पेपर असेल त्या दिवशीचं टाकायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, फोन नंबर, फॅक्स, संदर्भ, त्याचप्रमाणे एक शेअर होल्डरचं नाव राहील, त्यानंतर खाली जो आहे आपला विश्वासू आणि सही राहील चिटणीसाची, हे प्रत्येक पत्रामध्ये कॉमन राहील. सो तुम्ही जे लर्न केलेलं असेल तेच लिहायचं. विषय आहे आपला समहक्क भागांवरील लाभांश वाटपाबाबत, ठीक आहे, समहक्क भागांवरील लाभांश वाटपाबाबत. आता लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश जो आहे कधी दिला जातो, जेव्हा आपण ऑफलाईन शेअर्स खरेदी करतो, ठीक आहे, तेव्हा लाभांश हा जो आहे लाभांश अधिपत्राद्वारे एक प्रकारे चेकसारखं असते, ठीक आहे. लाभांश अधिपत्र हे काय असते, कसं असते, हे मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सेंड करेल. त्याचप्रमाणे आपण जेव्हा लाभांश आणि व्याज हे प्रकरण डिस्कस करू तेव्हा मी लाभांश अधिपत्र हे काय असते, ठीक आहे, याबद्दल मी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देईल. या पत्रामध्ये आपल्याला ₹10 दर्शनी मूल्य असलेले समहक्क भाग, तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक समहक्क भागाचे मूल्य जे आहे ते ₹10 असते, आपलं या अगोदर झालेलं. तर या पत्रामध्ये महोदय, संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे, आता चिटणीस जो असा व्यक्ती आहे म्हणजे सेक्रेटरी असा व्यक्ती आहे की तो आपल्या मताने कधीच कुठलंही पत्र लिहू शकत नाही जोपर्यंत संचालक मंडळ म्हणणार नाही. इथे संचालक मंडळाने सुचवलेलं आहे चिटणीसाला की तुम्हाला पत्र लिहायचं आहे, ओके, म्हणून चिटणीस पहिला रेफर करतो आहे. संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळू इच्छितो की दिनांक 20 एप्रिल 2019, आता हे दिनांक खूप महत्त्वाची आहे, 20 एप्रिल 2019 रोजी झालेल्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये, आता तुम्हाला माहिती आहे हा जो लाभांश आहे हा वार्षिक लाभांश आहे, म्हणजेच कंपनी वर्षाच्या शेवटी जो लाभांश घोषित करते त्याला म्हणतात वार्षिक लाभांश, ठीक आहे, आणि हा लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जेही सर्व सभासद आहे ते काय करत असतात, त्यांना परमिशन देत असतात, ओके, आणि किती लाभांश द्यायचा याचा पर्सेंटेज जो आहे तो कोण डिसाईड करतात, तर संचालक मंडळ डिसाईड करतात. तर बघा या ठिकाणी डेट जे आहे तुम्ही लिहा, दिनांक जे आहे ते खूप जास्त महत्त्वाची आहे. ज्या दिवशी तुमचा पेपर असेल त्या दिवशीचं जर तुम्ही दिनांक ईमेलच्या खाली लिहिली असेल, ठीक आहे, तर आधी काय होणार, आधी सभा होणार,
तर सभेचा जो दिनांक आहे हा काय असणार, अगोदरचा असणार. तर 10 किंवा 15 दिवसाची गॅप जी आहे तुम्ही दिनांकमध्ये ठेवू शकता, म्हणजे आधी सभा झाली आणि त्यानंतर मग तुम्हाला कळवण्यात आलं. ओके, त्यानंतर जी वार्षिक सभा होती, इथे 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, इथे नंबर जो आहे तुम्ही 30, 5, 10 कितीही लिहू शकता. त्यानंतर सभेमध्ये ₹2.50 म्हणजेच 2.5 रुपयेप्रमाणे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समहक्क भागांवर अंतिम म्हणजेच वार्षिक लाभांश जाहीर केला आहे. ठीक आहे, मी आधी सांगितलं फायनल डिव्हिडंड म्हणजेच अंतिम लाभांश जो आहे तो जाहीर झालेला आहे 1 शेअरवर 2.5 रुपये. ठीक आहे, त्याचप्रमाणे सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिलेली आहे, तर हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करावं लागेल. वार्षिक सभा झाली आणि सभेमध्ये जे आहे तुम्हाला 1 शेअरवर किती लाभांश देण्याचं ठरवलं आहे आणि त्यामध्ये म्हणजे ती वार्षिक सभा ही कितवी होती हे सुद्धा लिहावं लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला सभासदाने सर्वानुमते मान्यता दिली हे सुद्धा लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत काय बघितलं, आपण दिनांक बघितला. ठीक आहे, त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा ही कितवी होती, त्यानंतर 1 शेअरवर किती लाभांश घोषित करण्यात आला आणि त्याला परवानगी जी आहे ती सभासदांनी दिली. त्यानंतर कंपनीने कंपनी कायदा 2013 कलम 123 लाभांश घोषणे संदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून लाभांश घोषित केलेला आहे. आता लाभांश घोषित करायचं आहे त्याकरिता कंपनी कायदा 2013 कलम 123 काय करावं लागेल, लाभांश घोषित करावं लागेल. आता तुम्हाला माहिती आहे की वर्षाच्या शेवटी जे काही प्रॉफिट उरते, ठीक आहे, नेट प्रॉफिट उरते, त्यामधनं आधी तर जे हे आपले जे क्रेडिटर असतात म्हणजे धनको असतात, ठीक आहे, त्यांना आधी पेमेंट करावं लागेल, बँकेचं पेमेंट करावं लागेल, त्यानंतर कर्जरोखेधारकांचं पेमेंट करावं लागेल, त्यानंतर अग्रहक्क भागधारक आहे त्यांना डिव्हिडंड द्यावं लागेल आणि सर्वात शेवटी मग जो पैसा उरतो त्याच्यातून काय दिला जातो, लाभांश दिला जातो. तर या सर्व गोष्टी जे आहे कंपनी कायद्यातील कलम 123 ज्या पद्धतीने तरतुदी सांगितलेल्या आहे त्यानुसारच याही कंपनीने काय केलं आहे, फॉलो केलं आहे असं पत्रामध्ये मेन्शन करावं लागेल. त्यानंतर बघा खाली जे आहे तपशील दिलेला आहे, आपणास वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. पहिला आहे नोंदवही क्रमांक, म्हणजे सभासदांचे जे रजिस्टर असते, आता ज्यांना पत्र लिहायचं आहे त्या भागधारकाची डिटेल ज्या पेज नंबरवर असेल तो पेज नंबर म्हणजेच काय, तर नोंदवहीतील पान क्रमांक. त्यानंतर धारण केलेल्या भागांची संख्या म्हणजेच त्या सभासदाने किती भाग धारण केलेले आहे. त्यानंतर अनुक्रमांक म्हणजेच आता या ठिकाणी बघा धारण केलेल्या भागांची संख्या किती आहे, 100, तर त्याचा अनुक्रमांक म्हणजेच प्रत्येक भागाला क्रमांक असतो 301 ते 400 म्हणजेच किती, 100 भाग. ठीक आहे, अशा पद्धतीने क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर लाभांश अधिपत्राचा क्रमांक लिहायचा आहे, जसं चेकचा नंबर असतो तसं लाभांश अधिपत्राचा क्रमांक असतो. त्यानंतर ढोबळ लाभांश म्हणजे टोटल तुम्हाला किती लाभांश देण्यात आला आहे, बघा 1 शेअरवर 2.5 रुपये असे 100 शेअरवर 250 रुपये लाभांश जे आहे ते मिळेल. ठीक आहे, त्यानंतर आयकर कपात म्हणजे TDS काही टॅक्स लागला असेल तर, ठीक आहे, तुम्हाला नील करायचं आहे, लिहायचं नाही आहे, कारण ते टॅक्स कधी म्हणजे डिव्हिडंडवर म्हणजेच लाभांशावर कट करायचं, ठीक आहे, टॅक्स लावायचं याच्याकरिता खूप सारे नियम आहे, ते नियम लक्षात घेण्यापेक्षा बेस्ट आहे नाही लिहिणं. ओके, नील लिहिणं. त्यानंतर निव्वळ देय लाभांश, ठीक आहे, टॅक्स कट होणार नाही म्हणजे जेवढा लाभांश आहे 250 तेवढा काय होईल, देय होईल. ओके, त्यानंतर बघा खाली काय लिहिलं आहे, लाभांश अधिपत्रासोबत जोडले आहे. काय जोडले आहे, सोबत लाभांश अधिपत्र जोडले आहे. तर हे लाभांश अधिपत्र जे आहे ते भागधारकाला त्याला त्याच्या बँकेमध्ये सबमिट करायचे असते आणि त्याला काय मिळतो, लाभांश मिळत असतो. ठीक आहे, त्यानंतर आपला विश्वासवानी सही कॉमन आहे. सो अशा पद्धतीने आपण लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश वाटप हे पत्र जे आहे ते समजून घेतलं. परत एकदा तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, पहिलं तर विषय तो बरोबर लिहायचा आहे, समहक्क भागांवरील लाभांश वाटपाबाबत. ओके, त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की कधी वार्षिक सभा झाली, ठीक आहे, ज्या दिवशीची तुम्ही डेट लिहाल त्याच्या अगोदरची डेट तुम्हाला सभेची लिहायची आहे. त्यानंतर ती वार्षिक सभा कितवी होती, ठीक आहे,
ते लिहायचं आहे. त्यानंतर एका शेअरवर किती लाभांश घोषित करण्यात आला ते लिहायचं आहे तुम्हाला, आणि त्याला सभासदांनी सहमती दिली हे सुद्धा मेन्शन करायचं आहे. त्यानंतर कंपनीने कंपनी कायदा 2013 कलम 123 लाभांश घोषित केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे, आणि खाली जो आहे तो तपशील लिहायचा. सिंपल. आता काही स्टुडंट मला विचारतात, मॅडम पत्र कसं लक्षात ठेवायचं? सिंपल आहे, तुम्ही सतत जे आहे रोज एक पत्र लिहून बघा. ठीक आहे, आपण पाठ केलं तर आपण लगेच विसरतो, परंतु आपण नेहमी नेहमी जर लिहून काढतो आहे तर आपल्याला ते सहज लक्षात राहतं. तर रोज एक पत्र लिहा. तुम्हाला माहिती आहे एकूण 3 पत्र विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये, त्याच्यापैकी 2 जे आहे ते तुम्हाला सोडवायचे आहे, आणि हे 3 पत्र 3 पाठावर विचारला जाणार आहे. प्रकरण नंबर 6, 7 आणि 8 या तिन्ही प्रकरणातून एक एक पत्र विचारलं जाणार आहे. सो कुठलेही 2 प्रकरणाचे पत्र जे आहे ते तुम्हाला सतत लिहून काढायचे आहे, आणि कुठल्याही एका प्रकरणाचं पत्र जे आहे ते तुम्ही रीड केलं तरी चालेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सतत लिहून जे आहे पत्र लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण बघूया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप. सिंपल आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर मी माझं डीमॅट अकाउंट आहे, ठीक आहे, म्हणजेच मी ऑनलाईन शेअर परचेस केलेले आहे, खरेदी केलेले आहे, तर मला लाभांश डायरेक्ट माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेला असतो. ठीक आहे, आणि मला इंटिमेट केलेलं असते तर ईमेल येतो डायरेक्ट की तुम्हाला इतकं इतका लाभांश जो आहे तो देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर बघा कंपनीचं नाव, कंपनीचा ॲड्रेस, वेबसाईट, फोन नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्यांना आपण पत्र लिहितो तर भागधारकाचं नाव, आणि खाली आपला विश्वासू आणि सही जे आहे कॉमन राहणार आहे. विषयवर येऊया डायरेक्ट आपण. विषय काय राहणार आहे? अंतिम लाभांशाचे NEFT किंवा ECS द्वारे वाटप. म्हणजे सिंपल, आपण पैसे जे आहे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करतो, त्याला म्हणतात NEFT किंवा ECS. महोदय, संचालक मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जसं आपण आधीचं पत्र बघितलं त्यानुसारच सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी पण लिहायचं आहे. संचालक मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपणास कळू इच्छितो की, ठीक आहे, संचालक मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपणास कळू इच्छितो की दिनांक 28 मे 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या पूर्ण वसूल समहक्क भागांवर ₹1 प्रमाणे, म्हणजेच 10% अंतरिम, इथे काय म्हटलं आहे, अंतरिम लाभांश वाटप करण्याविषयीचा ठराव संमत करण्यात आला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, वार्षिक लाभांश हा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित केला जातो सर्व सभासदांच्या सहमतीने, परंतु जर अंतरिम लाभांश असेल, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटरिम डिव्हिडंड, म्हणजेच 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये जो डिव्हिडंड घोषित केला जातो, आता हा कधी घोषित केला जाईल, जेव्हा एखाद्या कंपनीला भरपूर प्रमाणात प्रॉफिट होत असते, ठीक आहे, तेव्हा वर्षाच्या मध्ये जे आहे हा डिव्हिडंड घोषित केला जातो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी डेटसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. ज्या दिवशी तुमचा पेपर राहील त्या दिवशीची डेट ईमेलच्या खालची राहील, ठीक आहे, म्हणजे पत्राची ती डेट राहील. सभेची डेट जी आहे ती थोडी 5 ते 10 दिवस काय टाकायची आहे तुम्हाला, पूर्वीची टाकायची आहे. त्यानंतर एका शेअरवर किती लाभांश घोषित केलेला आहे, इथे 1 रुपया, ठीक आहे, हे लिहायचं आहे. आणि तो कसा आहे लाभांश, अंतरिम लाभांश आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अंतरिम लाभांश ह्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संचालक मंडळ घोषित करत असतात. त्यानंतर आपण दिलेल्या सूचनेनुसार समक्ष किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपेंट, म्हणजेच भाग पेढी ज्याला म्हणतो आपण, द्वारे कंपनीने देय असलेल्या अंतरिम लाभांशाची रक्कम आपल्या बँक खात्यावर NEFT द्वारे पाठवली आहे. मला ही डिव्हिडंड मिळालेला आहे, आणि ज्या दिवशी मला ईमेल आला त्याच दिवशी जे आहे माझ्या खात्यामध्ये डिव्हिडंड जो आहे तो ट्रान्सफर झालेला होता. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला पत्र मिळालं त्याच दिवशी जे आहे डिव्हिडंड ते ट्रान्सफर करून देत असतात. ठीक आहे, आता हे डिपॉझिटरी पार्टिसिपेंटसुद्धा तुम्हाला प्रकरण आहे, तेव्हा आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, तुम्हाला जसं पत्रामध्ये दिलेलं आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, देय असलेल्या लाभांशाचा तपशील, या तपशिलामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे, समहक्क भागांची संख्या म्हणजे किती होती, ठीक आहे, ते पण 31 मे 2019 पर्यंत
ओके, त्यानंतर प्रत्येक भागांवरील लाभांश किती देण्यात आला आहे? इथे दिला आहे 11 रुपये, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथे 1 रुपया लिहिलेला आहे, तिथे 11 पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर लाभांश रक्कम जी आहे 11 × 500 म्हणजेच 5500, म्हणजे एका शेअरवर 11 रुपये लाभांश घोषित केलेला आहे. असे 500 शेअर आहे म्हणजे टोटल लाभांश किती झाला? 5500. त्यानंतर बघा, DP ID आणि ग्राहक ID क्रमांक, म्हणजे सिंपल जो डीमॅट अकाउंट नंबर असतो तो तुम्ही कितीही टाकू शकता आपल्या मताने. त्यानंतर पाठवल्याची तारीख, आता कधी पाठवलं आहे ही तारीख जी आहे, ज्या दिवशी तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिता त्या दिवशीची लिहिली तरी काही हरकत नाही. या ठिकाणी बघा, 3 जून केलं आहे आणि इकडे पाठवण्याची तारीख जी आहे ती 6 जून केलेली आहे. तर तुम्ही जी आहे ही तारीख आधीचीही टाकू शकता किंवा नंतरचीही टाकू शकता किंवा सेम डेटलाही टाकली तरी काही फरक नाही. त्यानंतर बँक खाते क्रमांक तो तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता. त्यानंतर बघा, कृपया आपण बँक खात्यावर अंतरिम लाभांशाची रक्कम जमा झाली आहे किंवा नाही याची खात्यात तपशील घेऊन खात्री करावी. म्हणजेच यस, आपल्याला ते सांगतात की चेक करा की अकाउंटमध्ये जमा झाले आहे किंवा नाही पैसे, म्हणजे हे तुम्हाला पत्राद्वारे सांगायचं आहे. त्यानंतर आयकर अधिनियम 1961 नुसार लाभांश व कराची कपात करण्यात आलेली नाही हे सुद्धा सांगायचं आहे आपल्याला. परंतु लाभांश वितरण करण्याची रक्कम मात्र कंपनीने दिलेली आहे, म्हणजे जितका लाभांश कंपनीने घोषित केलेला आहे तितकाच तुम्हाला सेंड केलेला आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स त्यावर चार्ज केलेला नाही. त्यानंतर आपला विश्वासू आणि सही, ठीक आहे, तर अत्यंत सोपी आहे. यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, पहिला होता वार्षिक लाभांश आणि हा जो आहे तो काय आहे, अंतरिम लाभांश, म्हणजेच वर्षाच्या मध्ये जो लाभांश घोषित केला जातो आणि घोषित कोण करतात? संचालक मंडळ करतात. आता त्यांची सभा होते, ते सभेची डेट बरोबर लिहायची आहे तुम्हाला. त्यानंतर किती लाभांश एका शेअर्सवर देण्यात आलेला आहे, घोषित करण्यात आलेलं आहे ते लिहायचं आहे. इथे 1 लिहिलं आहे, तुम्हाला 11 करायचे, ठीक आहे. त्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला, आपण दिलेल्या सूचनेनुसार समक्ष किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपेंटद्वारे कंपनीने देय असलेल्या अंतरिम लाभांशाची रक्कम आपल्या बँक खात्यावर NEFT केलेली आहे. आता आपलं जे अकाउंट असते, म्हणजे डीमॅट अकाउंट असते, ते कुठे असते? तर डिपॉझिटरी पार्टिसिपेंट म्हणजे भागपेठ्यांकडे असते, त्या गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहे, ठीक आहे. तर त्यांना जेव्हा आपण बँकेत, जेव्हा आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा जेव्हा आपण बँकेची डिटेल देतो, बँक अकाउंट नंबर देतो, त्याच अकाउंट नंबरवर ट्रान्सफर केलेले आहे असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तपशीलमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतं. तुम्ही ते 31 मे 2019 ही डेट नाही लिहिली तरी चालेल, ठीक आहे. समक भागांची संख्या डायरेक्टली लिहू शकता तुम्ही, 500 आहे, तुम्ही कितीही लिहू शकता, 100ही लिहू शकता, 200 लिहू शकता. किती लाभांश घोषित केलेला आहे, इथे 11 आहे, तुम्ही 10ही लिहू शकता, ठीक आहे. परंतु मग याची याचा जो गुणाकार आहे तो प्रॉपर करावा लागेल तुम्हाला, लाभांश रक्कम बरोबर लिहावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर DP ID क्रमांक तो कितीही लिहू शकतो तुमच्या मताने. पाठवण्याची तारीख मी आधीही सांगितलं, जी तारीख तुम्ही पत्राची लिहिता तीच तारीख लिहू शकता किंवा त्याच्या पुढची किंवा त्याच्या मागची लिहू शकता. त्यानंतर बँक खाते क्रमांक तो पण तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता. शेवटी तुम्हाला सूचना द्यायची आहे की कृपया आपण बँक खात्यावर अंतरिम लाभांशाची रक्कम जमा झाली आहे किंवा नाही हे चेक करा. म्हणजे तुम्ही ॲज अ सेक्रेटरी कोणाला सांगत आहात? भागधारकांना सांगत आहात, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आज आपण 2 पत्र जे आहे ते डिस्कस केलं. येणाऱ्या भागामध्ये पुढचे 2 पत्र आपण डिस्कस करू. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. लाभांश अधिपत्र काय असते याच्याबद्दल आपण डिटेल तर अभ्यास करणारच आहोत येणाऱ्या प्रकरण नंबर 10 लाभांश आणि व्याज या प्रकरणामध्ये. सो परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदीने अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.